पनवेल रेल्वे स्थानकाबाहेर 15 सप्टेंबर रोजी रात्री घडलेल्या प्रियांका रावत या महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावल्यानंतर यामध्ये सामील असलेल्या प्रियांकाचा पती देवव्रत सिंग रावत, त्याची प्रेयसी निकिता मतकर, तिचा साथीदार प्रवीण घाडगे तसेच तिघे सुपारी किलर अशा 6 जणांना खांदेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. सर्वांनी मिळून नियोजनबद्धरित्या प्लॅन आखून प्रियांकाची हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. या संदर्भात माहिती देण्याकरिता पनवेल मंथन हॉलमध्ये परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद बुधवारी संपन्न झाली. पनवेलमधील व्हिगर येथे राहणाऱ्या मृत प्रियांकाचा पती देवव्रत सिंग रावत याचे निकिता मतकर हिच्यासोबत प्रेम संबंध होते. देवव्रत सिंग आणि निकिता या दोघांनी ऑगस्ट महिन्यामध्ये मंदिरामध्ये लग्न देखील केले होते. या दोघांमधील प्रेमसंबंधाची माहिती प्रियांका रावत हिला समजली होती. मात्र प्रेमात प्रियांका अडसर ठरत असल्याने तिचा कायमचा काटा काढल्यास देवव्रत सिंग सोबत आपल्याला पत्नी म्हणून कायमचे राहता येईल असा विचार निकिताने केला होता. याच विचारातून निकिता आणि देवव्रत सिंग या दोघांनी प्रियांकाची सुपारी देऊन तिची हत्या करण्याचा निर्णय घेतला. निकिता मतकर ही प्रवीण घाडगे या क्लास चालकाकडे टीचर म्हणून काम करत होती आणि तिने घाडगे याला प्रियांकाची हत्या करण्यासाठी सुपारी किलरला शोधण्यास सांगितले होते. त्यानुसार घाडगेने बुलढाणा येथील सराईत गुन्हेगार असलेल्या 3 किलरना 5 लाख रुपयांची सुपारी दिली. त्यानंतर देवव्रत सिंग याने पत्नी प्रियांकाच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिल्यावर तिघा सुपारी किलरनी 15 सप्टेंबर रोजी प्रियांका कामाला असलेल्या ठाण्यात तिच्या कार्यालयापासून तिच्यावर पाळत ठेवली. तसेच तिचा ठाण्यापासून पनवेलपर्यंत लोकलमधून पाठलाग केला. प्रियांका पनवेल रेल्वे स्थानकात उतरल्यानंतर तिघा सुपारी किलरपैकी पंकज नरेंद्रकुमार यादव याने स्थानकाबाहेर प्रियांकाच्या गळ्यावर चाकूने वार करून तिची हत्या केली आणि पलायन केले. खांदेश्वर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्यांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून शोध सुरू केला होता. तपासादरम्यान खांदेश्वर पोलिसांना आलेल्या संशयावरून त्यांनी प्रियांकाचा पती देवव्रत सिंग याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर त्याचे निकिता मतकर हिच्यासोबत प्रेम संबंध असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवव्रत सिंग आणि निकिता या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची स्वतंत्र चौकशी केल्यानंतर निकिताने प्रियांकाची हत्या घडवून आणल्याचे कबूल केले. या प्रकरणी पोलिसांनी देवव्रत सिंग, निकिता मतकर आणि प्रवीण घाडगे या तिघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी करून बुलढाणा येथून रावत राजू सोनोने, दीपक दिनकर लोखंडे आणि पंकज नरेंद्रकुमार यादव या तिघांना अटक केली. तिघेही सुपारी किलर मुंबईत सराई गुन्हेगार असून पाचोरा येथील एका फायरिंगच्या गुन्ह्यात फरारी आहेत. खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 15/9/2022 रोजी संध्याकाळी 21:45 दरम्यान म्हणजे साधारणतः 10:15 आसपास एक इन्फॉर्मेशन खांदेश्वर पोलीस स्टेशनला प्राप्त झाली. एक महिलेचा मृतदेह रेल्वे स्टेशनच्या जवळ आपल्याला मिळाला आहे. तात्काळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक खांदेश्वर कोकाटे साहेब आणि त्यांची टीम त्या ठिकाणी रवाना झाली. प्रथमदर्शनी बघता तर त्या महिलेचा गळा चिरून तिची हत्या केलेल्याचं निष्पन्न झाल्यामुळं आपण त्याच्यामध्ये खांदेश्वर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोकाटे साहेब आणि त्यांच्या टीमनं तात्काळ त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन चालू केलं. आपण त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केला IPC 302 आणि त्या गुन्ह्यामध्ये आपल्याला पहिला बॉडी आयडेंटिफाय करणं गरजेचं होतं. बॉडी आयडेंटिफाय होत नव्हती आणि थोड्या कालावधीत बॉडी आयडेंटिफाय झाली. आपल्याला बॉडी आयडेंटिफाय झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या महिलेचा ट्रेस लागल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशनला त्यामध्ये आपल्याला क्ल्यू मिळाले. त्याच्यामध्ये तपासांती असं निष्पन्न झालं की याच्यामध्ये ही जी महिला आहे त्या महिलेचा पती आणि त्याचं एक दुसऱ्या एका DSSC त्याचं अफेअर होतं आणि या दोघांनी मिळून हा अडथळा निर्माण होतो महिलेचा म्हणून यांनी प्लॅन केला आणि याचा या महिलेचा म्हणजे बायकोचा त्यांनी मर्डर करण्याचं त्यांना पहिल्यापासून प्लॅनिंग करून तो एक्झिक्यूट केला. याच्यामध्ये तपास एकदम अत्यंत अवघड होता. एकतर बॉडी आयडेंटिफाय करणं अवघड होतं, त्याच्यानंतर दुसरं की तपासामध्ये आपल्याला काही लवकर क्ल्यू मिळत नव्हते. परंतु जसा जसा तपास आपण खांदेश्वर पोलीस स्टेशनच्या जवळजवळ 4 टीम तयार केलेल्या होत्या आणि याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जे काही क्ल्यू मिळाले त्याचं जोडून आपण याच्यामध्ये तपासामध्ये त्या पती जो आहे पतीचा पण आपण VDR ॲनालिसिस असेल किंवा बाकीच्या टेक्निकल ॲनालिसिसमध्ये आपल्याला थोडाफार क्ल्यू मिळाल्यानंतर
त्यांनी दोघांनी अगोदरपासून संगनमत करून मर्डर करायचं हे ठरवून यांनी लोक हायर करून मर्डर करायचं म्हणजे सुपारी देऊन मर्डर करण्याचं यांनी निश्चित केलं आणि यांनी अशा पद्धतीनं कोण आपल्याला मिळेल असा ज्या वेळेस माहिती केली तर फेसबुकवरती यांना अशी एक काहीतरी एक गँग यांना मिळाली की अशा पद्धतीचं काम करणार वगैरे आणि मग ह्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि यांनी तिघं लोक ह्याच्यामध्ये त्यांनी हायर केली आणि त्यांनी हायर केल्यानंतर त्यांनी हे जवळ बुलढाणामधले ही मुलं आहेत हे जे आरोपी आहेत ते आणि यंग आरोपी आहेत ह्यांनी तिघांनी मिळून ह्याची रेकी केली. रेकी करून ही महिला त्या ठिकाणी किती वाजता येईल काय येईल हे करून ते ज्यावेळेस त्या ठिकाणी संध्याकाळी 9 दरम्यान त्या रेल्वे स्टेशनवरती एकटी मिळाल्यानंतर त्यांनी चाकूने गळा चिरून तिचा तिची हत्या केलेली आहे. तर याच्यामध्ये हे सुपारी घेतलेले जे काही आरोपी आहेत यांच्यावरती सुद्धा या अगोदर गुन्हे दाखल आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये मलकापूर शहर पोलीस स्टेशन आहे, जळगावमध्ये पाथुरा पोलीस स्टेशन आहे, या ठिकाणी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत. तर अतिशय चांगला असा तपास आणि काही क्ल्यू नसताना खांदेश्वर पोलीस स्टेशनने हा तपास केलेला आहे. याच्यामध्ये आपण जो काही महिलेचा पती आहे तो त्याची प्रियसी आणि हे जे 3 कॉन्ट्रॅक्ट किलिंग करणारे आणि या मयत हा जो पती आहे त्याच्या प्रियसीचा एक मित्र आहे तोही याच्यामध्ये इन्वॉल्व आहे. असे एकूण मिळून आपण 6 आरोपी याच्यामध्ये अरेस्ट केलेले आहेत आणि हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे त्याच्यातले पैसेसुद्धा ट्रान्झॅक्ट झालेले आहेत. एव्हिडन्स आपल्याला स्ट्रॉंग मिळालेला आहे. पैसे ट्रान्झॅक्ट जवळजवळ 2.5 लाख रुपये मयत महिलेचा पती आणि त्याची जी प्रियशी आहे यांच्या अकाउंटवरून त्यांना ट्रान्सफर झालेले आहे आणि काही कॅश स्वरूपातही ट्रान्सफर झालेले आहेत. तर हे निश्चित स्वरूपात ही कॉन्ट्रॅक्ट किलिंग टाईप ह्यांनी त्यांना पैसे देऊन ही हत्या घडवून आणलेली आहे. तर अतिशय उत्कृष्ट असा तपास खांदेश्वर पोलीस स्टेशननं केलेला आहे.